नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम पी एस सी स्टडी रूममध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण प्रोनाऊन शिकत आहोत आणि प्रोनाऊनचा रेसिप्रोकल प्रोनाऊन हा टाईप आज आपण शिकणार आहोत तर बघूयात रेसिप्रोकल प्रोनाऊन कुठले कुठले आहेत वन अनादर आणि इच ऑदर हे रेसिप्रोकल प्रोनाऊन आहेत बरोबर तर आपण बघूयात की वाक्यामध्ये वन अनादर कधी वापरायचं आणि इच ऑदर कधी वापरायचं जर वाक्यामध्ये मोर दॅन टू म्हणजे दोन पेक्षा जास्त गोष्टींचं डिस्क्रिप्शन किंवा व्यक्तींचं डिस्क्रिप्शन जर दिलेलं असेल किंवा त्या प्रकारची वाक्यरचना जर असेल तर आपल्याला वन अनादर वापरायचे आणि दोन साठी आपल्याला दोन गोष्टींसाठी दोन व्यक्तींच्या डिस्क्रिप्शनसाठी आपल्याला वाक्यामध्ये इच ऑदर वापरायचे बरोबर आहे तर एक्झाम्पल्स बघूयात आपण पहिलं एक्झाम्पल आहे सॅम अँड पिंकी विस्ट वन अनादर आता सॅम आणि पिंकी वाक्यामध्ये दोन व्यक्ती आहेत आणि त्यासाठी आपण वन अनादर वापरलेला आहे आताच डिस्कस केले की मोर दॅन टू साठी आपण वन अनादर वापरत असतो म्हणून त्याऐवजी आपल्याला ई चादर वापरावा लागेल म्हणजेच वाक्यामधील वन अनादर हा एरर आहे त्याऐवजी आपल्याला ईच ऑदर वापरावा लागेल आता दुसरं वाक्य बघत आपण दुसरं वाक्य या ठिकाणी आहे ऑल स्टुडंट्स हेल्प ईच ऑदर ऑल स्टुडंट्स म्हणजे मोर दॅन टू आहे म्हणून या वाक्यामध्ये ईच ऑदर येणार नाहीये ईच च ऑदरऐवजी आपल्याला वन अनॉदर वापरावं लागेल बरोबर तिसरं उदाहरण आहे वी शुड नॉट फाईट इच ऑदर इन द क्लास आता वी म्हणजे अनेक आहेत दोन पेक्षा अनेक आहेत म्हणून या वाक्यामध्ये ईच ऑदर येणार नाही आहे तर त्याऐवजी आपल्याला वन अनॉदर वापरावं लागेल म्हणजे वाक्य बरोबर होईल आता चौथं उदाहरण आपण बघतोय रमन अँड रवी मेट इच ऑदर या ठिकाणी दोन व्यक्ती आहेत म्हणजे दोन व्यक्तीसाठी आपण ईच ऑदर वाक्यामध्ये जे वापरलेलं दिसते ते एकदम बरोबर आहे तर अशा प्रकारे आपण आज रेसिप्रोकल प्रोकोल प्रोनाऊनचा अभ्यास केलेला आहे थँक्यू